तेव्हा दिल्लीतली जी बैठक सुरू आहे त्या बैठकीच्या बातमीवर जाऊयात. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, आपण त्यांना विचारूया. प्रशांत, काही वेळापूर्वी रद्द झालेली जी बैठक होती ती ही पुन्हा सुरू झाली आहे की ही वेगळी बैठक आहे? जी रद्द बैठक झाली ती कोर गटाची बैठक होती, ज्यामध्ये जवळपास 10 ते 12 लोक आहेत, तर ती बैठक रद्द झाली. त्यानंतर आता फक्त 2 नेते आलेले आहेत, AK अँटोनी आणि वेणुगोपाल. ही वेगळी बैठक आहे आणि तरी ही महाराष्ट्राच्या परिस्थिती संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. AK अँटोनी हे काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष आहेत आणि वेणुगोपाल जी आहेत हे ऑर्गनायझर सेक्रेटरी आहेत. अत्यंत महत्त्वाचं पद आहे या खास करून काँग्रेसमधलं आणि या 2 महत्त्वाच्या नेत्यांना, कारण की AK अँटोनी हे काँग्रेसचे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या समितीतले प्रमुख नेते आहेत, त्यामुळे त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि 2 नेते आणि सोनिया गांधींची डिस्कशन सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. ही वेगळी बैठक आहे, पण महाराष्ट्राच्याच राजकीय परिस्थितीवरती असलेली ही बैठक आहे, त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की बैठकीनंतर वेणुगोपाल काय म्हणतात आणि अँटोनी काय म्हणतात. कारण की ज्या पद्धतीनं चर्चा झालेली आहे त्या चर्चेच्या आधारावरून ज्या पद्धतीनं स्पष्टीकरण मिळालेलं आहे, सोनिया गांधी आणि शरद पवारचा काल दूरध्वनीवर चर्चा झाली होती, त्यानंतर आज पुन्हा एक सकाळी 10 बैठक होणार होती, पण ती बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली, कारण की सकाळी 10 बैठक 11:30 सुरू होऊ शकत नव्हती, त्यामुळे ही बैठक रद्द झाल्याची आणि खास करून अहमद पटेल आणि शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. ज्या पद्धतीनं सूत्रांची माहिती आहे की ज्या पद्धतीने ह्या सगळ्या चर्चा सुरू आहे, या चर्चेमध्ये कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भूमिका घेत आहे की सत्ता स्थापनेसाठी ते प्रमुख मुख्यमंत्रीपदासाठी दावा करतील, त्यासाठीची सगळी तयारी चालू आहे. समजा शरद पवार सारखे बलाढ्य नेता जर मुख्यमंत्री म्हणून येत असेल तर अशावेळी शिवसेना देखील शांतपणे पाठिंबा देईल याचीही या संदर्भातली चर्चा सध्या सुरू आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्त्वाचं ठरतंय की आताच्या बैठकीमधून काय बाहेर पडतं आणि खास करून ही जे बैठकांचे सत्र सुरू आहे यातून शेवटचं बैठकांचे सत्र, कारण की आज 8:30 वेळ आहे आणि त्यातूनच जर बघितलं तर सरकार कशाप्रकारे स्थापन होईल आणि त्याचा मार्ग कसा निघेल हे या बैठकीनंतर निश्चित होण्याची शक्यता आहे. प्रशांत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा एक आहे याच्याबद्दल दुमत नाही आहे, पण या दोघांमधला सत्ता संघर्ष आपण ते 15 सत्तेत असताना बघितलेला आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्री असायचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होता, पण आता जर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचं फार प्राबल्य वाढणार नाही याची काळजीसुद्धा काँग्रेस नेतृत्व घेऊ शकतं, त्या दृष्टीनं सुद्धा बॅलन्स राहील किंवा त्यांना एक हाती सगळं मिळेल याची मिळणार नाही याची काळजी काँग्रेस नेतृत्व घेऊ शकतं. बरोबर आहे, त्या प्रकारची तजवीज केली जाईल. ज्या पद्धतीनं खास करून मंत्रीपदांचं वाटप होईल, जवळपास 38 मंत्री असतात, ज्यापैकी 22 जे आहे की कॅबिनेट असतात, उर्वरित जे असतात ते राज्यमंत्री असतात. अशावेळी प्रमुख जे मंत्रालय आहे ते कशा पद्धतीनं काँग्रेसच्या खात्यात येईल या प्रकारचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीनं जर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत सहभागी असेल तर शिवसेना कशा पद्धतीनं सहभागी होईल याच्यावर देखील फॉर्म्युला चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीनं काँग्रेसचं स्पष्ट म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचा निर्णय फॉर्म्युलाइज झाला नाही आहे, कोण कुठलं मंत्री होतील, कोणाकडे कुठले पद असेल, कशा पद्धतीनं सरकार चालेल, सरकार चालवण्याचे काय सूत्र असेल, सरकार चालवण्याची मध्यस्थता कोणाची असेल, सरकारची दिशानिर्देश घेताना कोणाचं शेवटचं मत असेल, अशा सगळ्या अनेक विषयांवरती चर्चा अजूनही उर्वरित आहे. त्यामुळे होऊ शकतं की अजूनही चर्चांची सत्र सुरू राहणार आहे, पण राष्ट्रवादीचा काँग्रेसचा कुठेतरी प्रयत्न असणार आहे की अनेक महत्त्वाचे मंत्री आपले होतील असाही प्रयत्न काँग्रेस करत आहे, त्याचमुळे या चर्चा सुरू असं बोललं जात आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पुन्हा दिल्लीत येऊ आणि या बैठकीत नेमका काय निर्णय होतोय हे जाणून घेऊ, कारण सगळ्यांच्या नजरा आता घड्याळाकडे लागलेल्या आहेत, म्हणजे राहिलेत फक्त 8:40. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एक छोटासा ब्रेक घेतला.